साधन ठेवा रामकृष्ण हरी म्हणा वासुदेव तुतारी माता मन भक्त दृढ म्हणा जसे मी म्हणलं आज आपल्या इथे दोन रोहित आहेत. एक रोहित लोकांच्या आपल्या सर्वांच्या हितासाठी काम करतं हे हित मशीन आहेत आणि दुसरे जे आहेत ते भारताला वर्ल्ड कप जिंकून देतात ते हिट मशीन आहेत. अशा रोहित शर्मासाठी जोरदार टाळ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का की रोहित शर्मा थोडं मराठी सुद्धा बोलतात. तर आपण रोहितला विनंती करू की राशींच्या आलेल्या या सर्व प्रेमींना दोन शब्द बोलावे. थोडा आवाज शांत करा म्हणजे बोललेलं ऐकता येईल. सर्वांनी 2 मिनिटं शांतता ठेवा म्हणजे जे काय बोलतायत ते ऐकता येईल आपल्याला. सर्वांनी एकदम शांत बोलून झाल्यावर आपण धिंगाणा घालूया पण आत्ता एकदम शांतता. कसं काय कर्जत जामखेडकरांनो, पहिल्यांदा मी रोहित दादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलवला तुमच्या समोर. माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार. मागचे जे 3-4 महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलं आहे. पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशासाठी आलो इकडे. क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं. मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि 100% गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार. माझं मराठी एवढंच होतं. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं. धन्यवाद. प्रयत्न करणार मी पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच रोहित. थँक्यू. आणि आपल्या स्टेडियमसाठी आपण पहिली बॅट आणि टी शर्ट तिथं लावणार आहे रोहितचा. त्यावर आपण त्यांचे ऑटोग्राफ घेणार आहोत. तर
काही काही प्रश्न रोहित भाऊंना विचारायचं का नाही विचारायचं? रोहित भाऊंना मी विचारतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? पवित्र वाटतंय मला. मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे इकडे. आणि मला माहिती आहे, असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं, तुम्हाला सगळ्यांना भेटायला मौका भेटला मला. भरपूर आनंद झाला मला. मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला. कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रामध्ये वाढलंच आहे, पण इथं असणाऱ्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसं वाटला? कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता, जगात सगळीकडे खेळता, तिथं वातावरण तर गरम असतंच, भारी असतंच, पण आमच्या कर्जत जामखेडकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटला? स्टेडियमपेक्षा मोठं. तुम्ही क्रिक किंगडम ही अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात, कर्जत जामखेडमध्ये राशींमध्ये सुरू करत आहात, त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो ना की या भागातून उद्याचे रोहित शर्मा या मातीतून आपल्याला या देशाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का? कॉन्फिडन्स आहे का? भरपूर कॉन्फिडन्स आहे, कारण की मी बघतो इकडे सगळ्यांमध्ये केवढं पॅशन आहे, क्रिकेटचं पॅशन आहे. आणि मला एक पण डाऊट नाही आहे असं की जसं मी सांगितलं इकडनं आपले नेक्स्ट फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल सगळे इकडूनच येणार. आता जसं राशींला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत, कर्जतला पुढच्या काही महिन्यात करणार आहोत आणि जामखेडला, त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पुढचे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथं यावं, एवढा शब्द मात्र आमच्या लोकांना तुम्ही द्यावा. माझं क्रिकेट कमिटमेंट नसणार, मी इकडे नक्कीच येणार. आणि अख्ख्या भारताकडनं एक विनंती रोहित भाऊंना इथं करतो, हमको और एक वर्ल्ड कप चाहिए. आणि तो वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन कोणाला बघायचंय? कोणाला बघायचंय? त्यामुळे यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही अजून एक वर्ल्ड कप आपल्या देशासाठी घेऊन यावा, एवढंच इथं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. 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 तर आपण स्टेडियमसाठी इथे आपण बॅट आणि टी शर्टवर रोहितचं ऑटोग्राफ घेणार आहोत. कसंय कर्जत जामखेडकर? अहो, एवढा कमी आवाज चालणार नाही. आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथं आलेले आहेत. आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आपल्या टीमनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे, त्यामुळे एकदा रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जयघोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तानलाही कळलं पाहिजे, इंग्लंडलाही कळलं पाहिजे, ऑस्ट्रेलियालाही कळलं पाहिजे. पण आपण जयघोष कसा करतो? रोहित 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 रोहित.
मग वाटतं का नाही आपण वर्ल्ड कपची मॅच बघण्यासाठी आलोय? तुम्ही जसा रोहित भाऊंचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे. आणि एक सांगतो, कुणी कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो, आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं, त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही तिथं नसतो. आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये रोहित शर्मांच्या हस्ते आपण एका क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आत्ताच इथं केलं. आणि हे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठं होणार असेल तर आपले रयत शिक्षण संस्थेचं इथं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये भव्य असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण बांधणार आहोत. शाळा सुद्धा बांधणार आहोत आणि तिथं स्टेडियम, शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण बांधणार आहोत ते रयत शिक्षण संस्थेला आपण दान सुद्धा तिथं करणार आहोत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा. पण आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्या खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ मिळावं. आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी रोहित शर्मांचं इथं आभार व्यक्त करतो की त्यांची क्रिकेटची जी अकॅडमी आहे क्रिक किंगडम ते कुठं सुरू करत असतील तर आपल्या या कर्जत जामखेडमध्ये राशींच्या भूमीमध्ये तिथं सुरू करणार आहेत. रोहित शर्मांचा विचार असा आहे की ग्रामीण भागातले जे होतकरू खेळाडू आहेत मुलं आणि मुली त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे. आर्थिक परिस्थिती हलाख्याची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे पदाधिकारी सर्व, त्यांचे कुटुंबीय, इथं असणारे नागरिक, तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि क्रिक किंगडम ही जी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे, पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे आणि मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी म्हणून ती आपल्या कर्जत जामखेडमध्ये सुरू होणार आहे. आणि इथं जे स्टेडियम रयतमध्ये आपण बांधणार आहोत त्याच्याच बरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत शहरामध्ये सुद्धा आपण क्रिकेट स्टेडियम आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत, स्विमिंग पूल सुद्धा तिथं बांधणार आहोत. आणि जामखेडकरांना मला सांगायचंय की जामखेड शहराच्या जवळ सुद्धा आपण अशाच प्रकारचं स्टेडियम, स्विमिंग पूल आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार आपण ज्यांचे फॅन आहोत, ज्यांनी आपल्या या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला असा जय घोषामध्ये रोहित भाऊंचा इथं जयघोष झाला पाहिजे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी जयघोष देऊन आणि टाळ्या वाजून त्याचा सत्कार झाला पाहिजे. अहो कर्जत जामखेडचा एवढा आवाज छोटा नाही, मोठ्या ताकदीने दाखवून द्यायचं आणि मोठ्या ताकदीने इथं जयघोष हा रोहित भाऊंचा इथं आपण सर्वांनी करायचा. त्यामुळे धन्यवाद. मी परत एकदा रोहित भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.